नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, फायनली महाराष्ट्र तयार झालेला आहे शाहिरांचं स्वागत करण्यासाठी. कारण महाराष्ट्र शाहीर हा या नव्या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळे एकत्र मिळून हा ट्रेलर बघणारच आहोत. पण हा ट्रेलर बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, मी आशा करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग आधी या चित्रपटाबद्दल थोडं जाणून घेऊया. मंडळी, या चित्रपटाची खास करून जी गाणी आहेत, आय थिंक बऱ्याच काळानंतर एक अशा सिनेमाची गाणी लोकप्रिय झालेली, मराठी सिनेमाची गाणी लोकप्रिय झालेली मी तरी बघतोय. कारण बहरला हा मधुमास हे गाणं लोकांनी डोक्यावर नाही तर इंस्टाग्रामवर उचललं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर गाऊ नको किसना हे सुद्धा गाणं खूप लोकप्रिय झालेलं आहे. आता मी माझ्या टीजर रिॲक्शन मध्ये असं म्हणालो होतो की या सिनेमाची, मतलब शाहिरांची जी अजरामर गाणी आहेत ती खरी तर आजच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी. पण अजून तरी या सिनेमाच्या फिल्म मेकर्सनी त्या दिशेने पाऊल उचललेलं आपल्याला दिसत नाहीये. हालांकी आता आहेत अजून एक दोन आठवडे या सिनेमाला आहेत, आता तरी बघूया. आता तरी आपल्याला शाहिरांची गाणी जी आहेत, जी ओरिजिनल गाणी, ती आत्ताच्या स्वरूपात मॉडर्न वे मध्ये अजय अतुल यांच्या व्हर्जन मध्ये आपल्याला ती गाणी ऐकायला मिळतील की नाही ते. कारण ती गाणीच इतकी कॅची आहेत की समजा नवीन पिढीने ती गाणी ऐकली जरी नसतील तरी सुद्धा आपोआपच जेव्हा ते पहिल्यांदा ते गाणं ऐकतील त्या गाण्यावर ते ठेका धरायला नक्कीच सुरुवात करतील असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या चित्रपटाचं एक बोनस, एक प्लस पॉईंट म्हणजे केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांचं एकत्र काम करणं. आणि हे दोनही कलाकार महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आहेत. त्याचबरोबर अजय अतुल यांचं संगीत, म्हणजे शाळेतली एक बॅच असते ना, एक वर्ग असतो ज्या वर्गात फक्त हुशार विद्यार्थी असतात, अशा प्रकारचा मला हा सिनेमा वाटतोय की जिकडे आमच्यासारखे बॅक बेंचर्स नाही आहेत तर सगळे टॉपर्स आहेत. आणि हे टॉपर्स नक्कीच बोर्डात येतील आणि पहिला क्रमांक पटकावतील याच्यात काही शंका नाही आहे. हा सिनेमा येतो येत्या 28 एप्रिलला. या सिनेमाचं कॉम्पिटिशन असणार आहे TDM या एका अजून एक मराठी सिनेमा बरोबर आणि त्याचबरोबर PS2 या तमिळ पॅन इंडियन सिनेमा बरोबर. या सिनेमाची, मतलब शाहीर या महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची हाईप जी आहे ती चांगली झालेली आहे, लाईक घर बंदूक बिर्याणी. बट आशा करूया घर बंदूक बिर्याणीचं जसं आपल्याला बॉक्स ऑफिस प्रेडिक्शन होतं त्या पद्धतीने झालेलं नाहीये, पण महाराष्ट्र शाहीरच्या बाबतीत तसं होऊ नये. कारण प्रमोशनसाठी महाराष्ट्र शाहीर सुद्धा गल्लोगल्ली फिरतंय आणि हा चित्रपट जो आहे तो लोकांच्या घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न या सिनेमाचे मेकर्स करतायत असं म्हणाला काही हरकत नाही. असो, खूप बोललो, आता बघूया हा ट्रेलर. ट्रेलर आहे ऑलमोस्ट 3 मिनिटं 10 सेकंडांचा. हल्ली मोठ्या ट्रेलर्सचा एक ट्रेंडच आहे. मी आशा करतो इतर ट्रेलर प्रमाणे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अख्खा सिनेमा आपल्याला, अख्ख्या सिनेमाची गोष्ट आपल्याला करणार नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने हा ट्रेलर एडिट केला असेल. एनिवेज, करतोय या ट्रेलरची सुरुवात. स्टार्ट. महाराष्ट्र भूमी बहुगुणी, महाराष्ट्र भूमी बहुगुणी. रुकिए मिस्टर साबले, यू कांट सिंग लाइक दिस. द वर्ड महाराष्ट्र कॅनॉट कम सो मेनी टाइम्स. मग छत्रपती शिवाजी महाराज कुठे जन्माला आले म्हणून सांगायचं, दिल्ली का कलकत्ता? अरे किती डाव सांगितलं तुला, गाणं गाऊन पोट भरत नाही. आता एक गाणं बिन इसरी जाई. सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण. म्या गाणार, माझं तंगड तोडलंच तरी म्या गाणार. तुझ्या गाण्याची ताकद समजून घे कृष्णा, तुझी जी अस्वस्थता आहे ती बाहेर पडू दे. पक्षाला तुमचा सहभाग हवा आहे. आम्ही कलाकार आहोत, मिंदे नाही कोणाचे. माझं ठरलंय, माझं काव्य तुमचं गाणं. ही काय रीत झाली सुनेला घरात आणायची? आई बापाला विचारायचं नाही, सांगायचं नाही. कलाकाराला चेहऱ्यावरचं दुःख रंगाच्या आड दडवावंच लागतं. अनु अंबाबाई गोंधळाला ये, अनु अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. आपल्या सेनेचा नारा आहे ना, 20% राजकारण आणि 80% समाजकारण. त्या 80%साठीच मी इथे आलेलो आहे. तुम्हाला सुद्धा कळू दे, माझ्या काव्याशिवाय तुमच्यातला शाहीर कुठवर जाऊ शकतो ते. भारत माता की,
अरे लोकांना घरात घुसून मारण्यापेक्षा अमराठी लोकांची हॉटेल फोडण्यापेक्षा मराठी माणूस कसा उभा राहील त्यासाठी काहीतरी नको का करायला। महाराष्ट्र माझा। देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला होता पण त्याला अशिक्षितता बेरोजगारी पासून स्वतंत्र करायचं होतं आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्यातल्या शाहिराला मैदानात उतरावं लागलं। असा असतो शाहीर, जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा। नाईस, मतलब ट्रेलरमध्ये आपल्याला कळतं की एकदम सिरियस मुद्द्यांवर हात घातलाय, फक्त ते केवढे लोकप्रिय होते यावर कॉन्सन्ट्रेट न करता ते महाराष्ट्रासाठी किती योगदान देत होते याच्यावर फोकस या ट्रेलरचा आपल्याला जाणवतो। आय थिंक आपल्यासाठी, आपल्या पिढीसाठी किंवा आपल्या नंतरच्या पिढीसाठी सुद्धा एक रिकामा कॅनव्हास असणार आहे, त्याच्यावर आपल्याला हा चित्रपट रंगताना दिसणार आहे असं म्हणायला काही, पेंट होताना दिसणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। कारण या हे जे सगळे काय म्हणतात त्याला मोमेंट्स आहेत ते कदाचित आपल्याला आपल्या आजी आजोबांना क्लिक होतील की बाळासाहेब होते तेव्हा शाहिरांचं असं असं झालं होतं किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा, शाहिरांचं त्यावेळेला कशी कसं योगदान होतं हे आपल्याला फारसं माहीत नसलं। आता कोणी एखाद्याने फार वाचन केलं असतं असलं शाहिरांबद्दल तर नक्कीच त्याला ते क्लिक होईल, पण आपल्याला नाही होणार। त्यामुळे आपल्याला फुल एक आत्ताच्या घडीला आपण महाराष्ट्र ज्या संस्कृतीमध्ये बघतोय त्या संस्कृतीमधला एक पाया जर कोणी रोवला असेल तर तो कसा रोवलाय याच्यावर, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या चित्रपटातून आपल्याला मिळेल। आणि मी आशा करतो की या ट्रेलरमध्ये खास करून मला असं जाणवलं की लव्ह स्टोरीवर फार फोकस न करता लव्ह स्टोरी अधूनमधून पेरलेली बरी, नाहीतर लव्ह स्टोरीच्या नादात बाकी सगळ्या पिक्चरचं जसं आपण बघतो की मिक्स व्हायला नको आणि तिकडनं भटकायला नको एवढीच एक आशा आहे। ट्रेलरमध्ये सुद्धा जसं मी म्हटलं तसं शाहिरांची जी फेमस गाणी आहेत ती आपल्याला दिसली नाही आहेत, कदाचित जसं मी म्हटल्याप्रमाणे की त्यांच्या लोकप्रियतेवर भर देण्यापेक्षा त्यांच्या योगदानावर जास्त भर देण्यात आलाय। सो नो डाऊट एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या समोर केदार शिंदे घेऊन येत आहेत। जरा ते अनएक्सपेक्टेड होतं की शाहीर एकदम छतावर उडी मारतायत, घोड्यावर पण एकदम स्टायलिश पद्धतीने उडी मारतायत, किंवा टीझरमध्ये जेव्हा त्यांच्या एंट्री होते त्यांचा पाय आपल्याला दिसतो तेव्हा साऊथ इंडियन सिनेमामध्ये माती जशी उडते तशी आपल्याला उडताना दिसते। बट हे सगळं आपण ऍक्सेप्ट करायला हवं, हेच जर एखाद्या महापुरुषाचं समजा साऊथच्या सिनेमानी किंवा बॉलिवूडने केलं असतं तर आपण ते हसत हसत ऍक्सेप्ट केलं असतं, बट जस्ट बिकॉज हा मराठी सिनेमा आहे, आपल्या महाराष्ट्राचे एक लेजंड शाहीर आहेत, त्यांना आपण अशा पद्धतीने बघतोय, मग त्यांना रिजेक्ट करण्याचं काहीच कारण नाही की अरे असं थोडी असतो एवढं छतावर उडी मारून गेला, असं नाही। जरा एक चित्रपट आहे, तो चित्रपट थोडा आपल्याला रंगवायला हवा, थोडं लिबर्टी घ्यायला हवी, हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायला हवेत। नो डाऊट अजय अतुल यांचं संगीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक थ्रू आउट द ट्रेलर उत्तम होतं। अंकुश चौधरी, आता आपल्या पिढीने पुन्हा एकदा प्रॉब्लेम तोच होतो, आपण शाहिरांचे तेवढे पर्सनल लाईफचे मोमेंट्स न बघितल्यामुळे अंकुश चौधरी जसं शाहिरांना पोर्ट्रे करतील शाहीर अगदी तसेच होते याच्यावर आपला विश्वास बसेल, आणि ट्रेलरमध्ये तरी ते त्याच्यात सक्सेसफुल झालेले दिसत आहेत। एक आगळा वेगळा लार्जर देन लाईफ सिनेमा घेऊन केदार शिंदे आपल्या भेटीला येत आहेत आणि मी आशा करतो की या हा सिनेमा जो आहे तो 2023 हायएस्ट ओपनिंग वाला सिनेमा होईल अशी आशा करतो। खरं तर ती घरबंदूक बिर्याणी करणं पण होती, पण तिकडे थोडं आपण डिसअपॉइंट झालोय। आता बघूया महाराष्ट्र शाहीर, ज्या माणसांनी आयुष्यभर काटे असलेल्या रस्त्यांवर ते चालत आलेले आहेत आणि तरी त्यांची लोकप्रियता एवढीशी सुद्धा कमी झालेली नाहीये, आता त्यांच्या समोर त्यांच्या बायोपिकमध्ये जे काटे आहेत आजूबाजूला ते म्हणजे टीडीएमला मी काटा नाही म्हणणार, आपल्याच मराठी फिल्म इंडस्ट्री मधला एक तो चित्रपट आहे पण त्याच्यामुळे जरा फोकस हलतो या चित्रपटाचा, म्हणून मी एक डायव्हर्जन म्हणून मी त्याला सांगतोय, नाहीतर चुकीचा अर्थ काढू नका, मी सगळ्या मराठी सिनेमांना सपोर्ट करतो। PS2 एक मोठा काटा आहे त्याच्यात तर काही शंका नाही, आणि सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर म्हणजे IPL, कारण मराठी माणूस IPL सोडून जरा घराबाहेर पडायला चाचरतोय असं एकंदरीत माझ्या लक्षात आलं। मगाशा व्हिडिओमध्ये एक पॉइंट सांगायचा राहून गेला ट्रेलर रिॲक्शन मध्ये, आणि तो पॉइंट म्हणजे मिंदे हा जो काही शब्द प्रयोग करण्यात आलाय तो सो मंडळी तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? मला तरी हा ट्रेलर आवडलाय आणि नो डाऊट ट्रेलर बघून चित्रपट
चित्रपट गृहात जाऊन बघण्यासाठी आपण नक्कीच खूप एक्साइट होतो. अजूनही थोडी जर शायरांची गाणी ऐकायला मिळाली आहे या काहीचे काही दिवस उरलेत तर खरंच मजा येईल. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटलाय कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.